अमरावती परिमंडल आणि पोलीस अधीक्षक श्री लक्ष्मी गौतमजी अमरावती ग्रामीण, श्री अब्रार साहेब शाहनवाज खान आणि ज्यांचं आता बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट असं भाषण झालं, असे आमचे प्रदीपदादा देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार साहेब सगळे मंचावर उपस्थित मान्यवर. मला तर काही एवढं फास्ट बोलता येत नाही बाबा, धन 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 म्हणणार आहे, पण मकानदार साहेबाकडे पाहून मागेपासून मला असं वाटून राहिलं की बा समजा त्यांना मिसी लावली तर आम्ही दोघं भाऊभाऊ दिसू असं एक वाटून राहिलं. तर हे जे आजचा घाट घातलेला आहे, आजचा कार्यक्रमाचा घाट घातला आहे आमचे मोठे बंधू आणि आमचे मोठे बंधू आणि मार्गदर्शक श्री जाधव साहेब. जाधव साहेबांची ओळख आमची मुंबईपासूनची आहे. पण एका माणसाच्या डोक्यात असा विचार यावा की बाबा पोलीस आणि त्याचं ऑफिस आणि त्याचं परिमंडल आणि हे सगळं सोडून एक जनतेमध्ये जाऊन एक वेगळी विचारधारा पसरून, म्हणजे हे आता हे अमरावतीत आले म्हणून नाही आहे, हे त्यांचं तिथपासून असं सगळं ते म्हणजे त्याचं साधारण साहेबांचा मला असं वाटते की लाखाच्या वरती मित्र परिवार असेल आहे ना सर सगळीकडे. 35 लाख मित्र परिवार आहे सांगा, क्या बात. तर ह्याचं कारण निर्माण झालं आणि हे फार तुमचे आभार मानायला पाहिजे. पण काय झालं, हे जरा थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला असं ह्या प्रकारच्या गोष्टीची गरज निर्माण झाली. म्हणजे लहानपणापासून काय आहे असं आपल्याला सांगलं आहे का, पोलीस म्हणजे पोलिसापासून आपण दूर राहायला पाहिजे. मी त्याचं खास उदाहरण सांगतो सर, बचपन में असं झालं की बच्चों को डराने के लिए पोलीस का इस्तेमाल होता, जास्त मस्ती करू नको नाही तर पोलीसला बोलवी. वो बच्चे के मन में जेवढं चोराची भीती होती ना तिच्यापेक्षा जास्त पोलीसची भीती घातली कोणी आईबापाने घातली. खरं सांगतो हा, हे आपल्यामुळे झालं. त्यानंतर जरा जरा मोठं झाल्यामुळे काय झालं, इतकी लोकं मोठे झाले जसे जसे, पण ते पोलिसांची जी भीती आहे ती काही मनातून निघाली नाही. मग कालांतरानं काय झालं का, कुठं काही घटना झाली, कुठं काही ॲक्सिडेंट झाला, कुठं काही झालं तर चला गुपचूप घरी, तिकडे आपल्याला जायचं नाही. त्याला जर आपण मदत केली तर पोलीस आपल्याला हेल्पाटे देतील. म्हणजे दिवसेंदिवस पोलीस आपले मित्र नसून दुश्मन आहेत ही भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली. त्याच्यामुळे काय झालं की लोक दुरावत गेले. आज तुम्ही हा कार्यक्रम आणला सर, याच्याबद्दल तुमचं थँक्यू, मनापासून थँक्यू, कारण ह्या गोष्टीची गरज आहे. खरं तर पोलीस आपले काही